विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर संत ज्ञानेश्वर नगर लातूर आजच्या या ऑनलाईन व्हर्च्युअल क्लास मध्ये मी पेटी वेडी आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तर आज आपण पाहणार आहोत बेरीज कशी करायची. बेरीज तर आपण अगोदर पाहिलेली आहे, पण आडव्या मांडणीने बेरीज कशी करायची लक्षात आलं. आपण उभी मांडणी करून बेरीज कशी करायची हे पाहिलेलं होतं. आता आडव्या मांडणीने बेरीज कसं करायचं काय नाही हे आजच्या तासिकेत पाहणार आहोत. लक्षात आलं. या अगोदर आपण समजा 245 आणि 95 ही बेरीज करत असताना त्याची मांडणी आपण अशी करत होतो. लक्षात आलं. आणि मग यामध्ये बघा हे एकक, दशक आणि शतक. आणि मग याची बेरीज करायचं. 5 5 10 10 0 1 4 1 5 9 13 3 14 4 1 3 हे अशी आपण बेरीज करत होतो. पण अशी बेरीज करत होतो म्हणजे नेमकं काय करत होतो, तर ह्या एककची आणि खाल्या संख्येतील एककची बेरीज करायची, दशक दशकची बेरीज करायचं, शतक शतकची बेरीज करायचं. लक्षात आलं. दोन संख्येमधील संख्येच्या अंकाच्या स्थानाची बेरीज करतो आपण. आपल्याला बेरीज करण्यासाठी जे काही दोन संख्या दिलेल्या होत्या त्या दोन संख्येतील, जसे की 245 आणि 95 या दोन संख्या दिलेल्या आहेत आपल्याला. या दोन संख्येतील संख्या किती मोठी आहे किती लहान आहे हे दुसरा मार्ग, याचा आपण विचार करायचा नाही. ही संख्या 3 अंकी आहे, ही संख्या 2 अंकी आहे, याचा आपण काहीच विचार करायचा नाही. आपल्याला बेरीज कशी करायची, संख्येतील अंकाच्या स्थानाची, म्हणजे एककची एकक सोबत, दशक मध्ये दशक मिसळायचं, शतक मध्ये शतक मिसळायचं. लक्षात आलं. एकक मध्ये एकक मिसळा, दशक मध्ये दशक मिसळा, शतक मध्ये शतक मिसळा. आपण इथे जसं उभ्या मांडणीमध्ये काय करू, एकक मध्ये एकक मिसळल्यानंतर जे काय उत्तर आलं त्याचा हातचा जो काय आला हातचा दशक मध्ये घातला, परत दशक मध्ये दशक मिसळला त्याचा जो काय हात आला तो हातचा शतक मध्ये घातला. आणि मग दुसऱ्या संख्येमध्ये शतक नाही म्हणजे आपण काय केलं, शून्य आहे असं समजू. आणि मग शून्य आहे असं समजून आपण बेरीज केली. आणि मग त्याचप्रमाणे आडव्या मांडणीने बेरीज करत असताना संख्येतील अंकाचं स्थान लक्षात घेतलं पाहिजे आपण सर्वात सुरुवातीला. आता जसं की बघा आपण दुसरा एक प्रश्न पाहूया. 136 अधिक 252. आता ही संख्या 136 अधिक 252. अगोदर संख्या पाहिजे 136 252 दोन्ही 3 अंकी आहेत, त्यामुळं इथे बाकी काही विचार करायची गरज नाही, किंवा शतकच्या स्थानी किंवा शून्य घ्यायची आवश्यकता नाही, किंवा शून्य आहे असं समजायची आवश्यकता नाही. आणि मग 3 3 अंकी आहेत, त्यामुळं एकक दशक शतक, एकक दशक शतक दोन्ही संख्या शतक स्थानच्या आहेत. आणि मग एकक मध्ये एकक मिसळा, दशक मध्ये दशक मिसळा आणि शतक मध्ये शतक मिसळा. जसं आपण बेरीज उभ्या मांडणीने करत होतो ते तसं आडव्या मांडणीने आपल्याला बेरीज करायची, पण मांडणी अशीच करायची, आडव्या मांडणीने बेरीज करायची. आणि मग शतक बघा, आता सुरुवातीला एकक स्थान आपण बेरीज करायचं आपण पाहिलेलं होतं. आणि मग एकक मध्ये एकक मिसळत असताना इथे एकक स्थानी 6, दशक स्थानी 3 आणि शतक स्थानी 1 आहे. लक्षात येते. तसं इथं एकक स्थानी 2, दशक स्थानी 5 आणि शतक स्थानी परत 2 आहे. लक्षात येते. आणि मग एकक मध्ये एकक मिसळा, हे एकक आणि हे एकक यांची जोडी घाला, यांची बेरीज करा. 6 आणि 2 ही किती होती, 8. आता 8 लिहित असताना इथे एक कुठं लिहायचं, तर उत्तर लिहित असताना एकक दशक शतक या प्रमाणे उत्तर लिहायचं आपल्याला. आणि त्यामुळं दशक आणि शतकला जागा सोडून आपण या बाजूने लिहायचं, एकक स्थानाकडून लिहायचं. लक्षात येत आहे. 8 लिहिलं, 6 आणि 2 यांची बेरीज आपली 8 आली आहे. लक्षात येत आहे. 6 आणि 2 6 आणि 2 का घेतलं, कारण इकडे 252 या संख्येमध्ये 2 एकक स्थानी आहे, 136 या संख्येमध्ये 6 एकक स्थानी आहे. एकक एकक यांची बेरीज करायची आपल्याला, दशक दशक यांची बेरीज करायची, शतक शतक यांची बेरीज करायची. लक्षात आलं.
आपण हज्जाचे कसे आडव्या पाणीने हज्जाचे बेरीज कशी करायची ते पण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी बिना चिंची एक अगोदर पाहणार आहोत. आणि मग जसं एकच एकच मध्ये एक मिसळला तसं दशक मध्ये दशक मिसळू. आता इथे दशकला पाच आहे, इथे तीन आहे, या दोघांची बेरीज करा. पाच आणि तीन यांची बेरीज करत असताना बघा पाच आणि तीन किती होणार, आठच होती, ते पण आठ. लक्षात आलं, एक दशक शतक हे तुम्हाला लक्ष देण्यासाठी इथे लिहून घेतो. दशक आणि शतक या क्रमामध्ये आपण संख्या द्यायची. एकक मध्ये एकक मिसळा, जे काय उत्तर येईल एकक स्थानावर लिहा. दशक मध्ये दशक मिसळा, जे काय उत्तर येईल दशक स्थानावर लिहा. शतक मध्ये शतक मिसळा, जे काय उत्तर येईल ते शतक स्थानावर लिहा. लक्षात आलं. आणि मग शेवटी शतकस्थानी आहे इथे दोन आणि इथे एक. बघा दोन आणि एक किती होतात, तीन. दोन आणि एक तीन, शतकस्थानी तीन. म्हणजे आडव्या मांड्याचे निवडण आपल्याला काही मांडे नाही करायची आवश्यकता नाही. मी तुम्हाला लक्ष देण्यासाठी अशा रेषा वाढलेली आहेत किंवा एकची एकची सोबत बेरीज आली, दशकची दशक सोबत शतकची शतको, हे आपण तोंडी पण किंवा मनातल्या मनात ग्रहित धरून पण आपण बेरीज करू शकतो. इथे एकच स्थानी, इथे एकच स्थानी सहा, इथे दोन, सहा आणि दोन आठ, तीन आणि पाच आठ, एक आणि दोन तीन, म्हणजे 288 हे आपल्याला उत्तर आलेलं आहे. मग तेच आता हातच्यात पाहूया आपण उदाहरण. दोनशे एकोणनव्वद अधिक तीनशे एकसष्ट, दोनशे एकोणनव्वद अधिक तीनशे एकसष्ट. आता या उदाहरणानंतर आपल्याला हातचा येणार हे नक्की माहिती आहे आपल्याला, कारण अंक मोठे आणि दोन अंकाची बेरीज ही दशकस्थानापर्यंत जाऊ शकते आणि त्यामुळं हातचा येणार आहे आपल्याला. मग आता इथे कसं करायचं, हातचा कसा घ्यायचा, तर बघा जसं आपण वर पाहिले एकची एकच सोबत बेरीज करायची तशी नऊ आणि एक झालं. इथे बघा शतक दशक आणि एकक आपल्या उत्तराच्या ह्या तीन संख्या इथे लिहून दिल्या. आणि मग बघा आता एकक हे दशक आणि शतक लक्षात आले. तर आता एकक मध्ये एकक मिळा, नऊ आणि एक, नऊ आणि एक दहा होणार, नऊ आणि एक दहा होतात. पण आपल्याला दहा लिहिता येईल का, नाही. दहा तीन फक्त एकक स्थानीचा जो अंक आहे हा शून्य तेवढा इथे घ्यावा लागेल. बाकीचे आपण जसं हातचा देतोय फक्त एक कक्षांचा एक अंक घेणार आणि बाकीचे उर्वरित जे काही अंक आहेत ते आपण हातच्यात देणार. पाहच्यात कधी देणार, आता पुढच्या जे या संख्येची क्रिया करायची आहे ते. दहा म्हणजे शून्य एकक एक दशक, लक्षात येते. आणि मग शून्य एकक एकच्या ठिकाणी शून्य घंटा आणि दशकच्या ठिकाणी एक दशक आपण ज्याची बेरीज करणार आहोत दशक स्थानाच्या अंकावर घ्या कुठेही, इथे एक दिला. लक्षात आलं, इथे एक दिला आपण. आणि मग काय आता दशकची बेरीज करायची, ज्याची बेरीज करायची आहे त्यांच्या ह्याच्यावर. आता हे सहा आठ आणि हातचा असलेला एक असे तिघांची बेरीज करायची. सहा आठ आणि हातचा असलेला एक, सहा दशक आठ दशक आणि हातचा भेटलेला आत्ताचा, या दोघांची बेरीज करून दहा आल्यानंतर शून्य घेतले उत्तरात, हातचा एक दिलाय तो एक असे. आणि मग बघा बेरीज करा, सहा आणि आठ, आठच्या नंतर येणारी सहावी संख्या ही चौदा आहे. नऊ आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा, आणि इथे बेरीज आपली संपली नाही, त्यात हातचा मिसळायचा राहिलाय. चौदा प्लस एक पंधरा. मग पंधरा ला बघा, पंधरा मध्ये काय होणार आहे, पाच एकर, पाच एकर एक दशक. लक्षात येते, पंधरा ही संख्या म्हणजे पाच एकर एक दशक. एकक स्थानची संख्या दिल्या उत्तरातल्या, दशक स्थानची जी काही संख्या असेल जो काही अंक असेल तो आपण समोरच्या क्रियेवर हातचा देऊ. पाच एकक लिहिली तर एक दशक हातचा आपला इथे हातचा घेऊ, आपण कुठेही हातचा घेऊ शकतो. लक्षात आलं. आणि मग शतकची जी काही आहे, शतक तर दोन आणि एक, म्हणजे दोन ही शतक पहिलं उत्तर प्रश्न काय, एक हातचा यांची बेरीज इथे नाही शतक सोबत काय. लक्षात आले, दोन तीन, इकडे तीन शतक आहे इथे दोन शतक आहे, तीन आणि दोन पाच आणि हातचा आहे एक. तीन दोन आणि एक या तीनही अंकाची आपल्याला बेरीज करायची आहे. तीन शतक
दोन शतक आणि एक हत्ता यांची बेरीज करत असताना तीन आणि दोन पाच, पाच आणि हत्ता असलेला एक सहा, लक्षात आलं? तर ही आले सहा, एकूण उत्तर आलंय 650. म्हणजे आपण हत्ता कसा घ्यायचा हे पण आपण इथं आडव्या मांडणीने बेरीज यामध्ये आपण पाहिलेलं आहे. आता प्रश्न पडतो आपल्याला, बिना हत्याची बेरीज तर आपल्याला सहजरित्या करता येऊ लागली, हत्ता घेऊन पण येऊ लागले. पण आता समजा तीन अंक, इथे तीन अंक आहेत, इथे तीन अंक आहेत, बरोबर, संख्येतले अंक हे दोन्हीकडे समान आहेत, पण समजा भिन्न भिन्न असतील, संख्येतील अंक हे भिन्न भिन्न असतील तर कसं करायचं? तर बघा, आता समजा 352 अधिक 45 ही संख्या आहे. आता इथे बघा, हे दोन हे एकक आहे, पाच दशक आहे, तीन शतक आहे, इथे पाच एकक आहे, चार दशक आहे, शतक इथे दिलेला नाही. नाही म्हणजे काय? शून्य आहे असं समजू आपण, इथे शून्य आहे असं समजू, मग झाले का तीन तीन समान? आणि मग समजा न समजा, म्हणजे समजत नसलो तर आपण तिथं बेरीज करायची नाही शतकची, कारण इथं आपण उभ्या मांडीने बेरीज करत असताना दोन इथे काहीच नाही, म्हणजे शून्य आहे समजतो, दोन आणि हत्ता तेवढा आपण पकडलाय, त्याप्रमाणे इथे बेरीज करायची आपल्याला आवड काही नाही. संख्या आपली तीन अंकी, दोन अंकी होत्या, तीन अंकी आणि एक अंकी होत्या, काहीही अडचण नाही. आणि मग जसं आपण पहिले बेरीज करूया, एकांमध्ये एक एक मिसळा, दोन आणि पाच सात, पाच दशक मध्ये दशक मिसळा, पाच आणि चार नऊ, आणि तीन आणि इथे काहीच नाही म्हणजे शून्य आहे, तीन आणि शून्य तीन, असे 397. लक्षात येत आहे? म्हणजे तीन अंकी मध्ये दोन अंकी असल्या, कशीही असलं तर आपण जसं उभ्या मांडणीने बेरीज करतो तेच आडव्या मांडणीने बेरीज करायची, फक्त मांडणी करताना व्यवस्थित करायचे आणि मग मांडणी झाल्यानंतर बेरीज करताना लक्षपूर्वक करायचे, संख्येतील अंकाचं स्थान डोळ्यासमोर आणून आपल्याला बेरीज करायची, लक्षात आलं? तर अशा प्रकारे आपण आडव्या मांडणीने कितीही मोठी उदाहरणं असतील तर आरामात किंवा एकदम कमी वेळेमध्ये करू शकतो, लक्षात आलं? तर अशा प्रकारे आडव्या मांडणीने पाच उदाहरणं तुम्ही मनाने तयार करायचे आणि बेरजेचे पाच उदाहरणं मनाने तयार करून तुम्ही स्वतः घरी सराव करायचे. तर आजच्या तासिकेत आज आपण आडव्या मांडणीने बेरीज कशी करायची ते आज आपण इथे पाहिलेलं आहे. या पुढील व्हिडिओत आपण पुढील आता